नमस्कार, मी शगुफ्ता शेख स्वागत करते तुमचं पोलीस नावामध्ये। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार ग्राहकांनी मास्क न घातल्यास दुकानदाराकडून 10,000 दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्य सरकारच्या या निर्णयाला पुणे शहरातील विविध व्यापारी संघटनांची शिखर संघटना असलेल्या पुणे व्यापारी महासंघाने तीव्र विरोध केलाय। दुकान आणि विविध कार्यालयांसाठी हा निर्णय लागू होणार आहे। हा निर्णय मागे घेण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळिया यांनी दिली। मास्क न घातलेल्या व्यक्तीकडून 1,000 रुपये दंडाऐवजी 500 रुपये दंड आकारण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। पुणे शहरात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी महासंघाने नो मास्क नो एंट्री अशा मजकुराचे 20,000 भित्तीपत्रक शहरातील विविध दुकानात लावले आहेत। मास्क शिवाय दुकानात प्रवेश दिला जात नाही आणि यापुढेही दिला जाणार नाही। व्यापारी ग्राहकांची काळजी घेत आहेत। एखाद्या ग्राहकाने वैद्यकीय कारण श्वासाच्या कारणामुळे मास्क खाली घेतला, त्याच वेळी अधिकारी आले तर संबंधित ग्राहकाला 1,000 आणि दुकानदाराला 10,000 दंड आकारणार, हे चुकीचे आहे। यामध्ये दुकानदाराचा काही दोष नाही, मग त्यांना दंड का असा सवाल व्यापारी महासंघाने केला आहे। तसेच लहान व्यावसायिक ही रक्कम कशी भरणार असा प्रश्न व्यापारी संघाने उपस्थित केला आहे। तर तुम्हाला या निर्णयावरती काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पोलीसनामाला सबस्क्राईब करा।